सर्वसामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान. आरक्षणाचा विजयोत्सव साजरा झाला, त्यानंतर आपली सभा होणार आहे. काय नेमके मुद्दे घेऊन आपण लोकांना सांगणार? मुद्दे तर खूप आहेत, कारण जे काय होत आहेत त्याबद्दल हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, वेगवेगळे OBC आयोग यांनी ज्या गोष्टीवर नकारात्मक भाष्य केलेलं आहे, अशा अनेक गोष्टी पुन्हा करण्याचं काम सुरू आहे. आता इथं सुप्रीम कोर्टानं जर नकारात्मक दिलं असेल, वेगवेगळे त्याचे जे आहेत निर्णय आहेत ते मी सगळे बोलेन, की जातीच्या संदर्भात, कुटुंबीच्या संदर्भात. आता हे सगळं याच्यावर जर अशा रीतीचे जजमेंट्स असतील तर मग हे सगळं कशासाठी करतो आहोत आपण? पण मला हेही कळत नाही की विजयी झाला आहे, गुलाल उधळला आहे, गावागावामध्ये अजूनही रोज 3-4 वाजेपर्यंत सकाळपर्यंत DJ वाजवत आहेत, नाचतायत. OBCच्या घरांचे जे काही कोणी असतील राहणारे त्यांना त्रास देत आहेत. झाला आमचा विजय म्हणून, मात्र विजय झाला असेल तर मग परत उपोषण कशासाठी? झाला विजय ना, म्हणजे मला काय कळत नाही काय चाललं आहे. एवढं गोंधळ निर्माण झालेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. जे त्यांचे जे काही तपासणी चालली आहे त्याच्यातही गोंधळ आहे. जे करतायत ते कायद्याच्यावर किती टिकणार आहेत त्याबाबतीमध्ये मनामध्ये संभ्रम आहे. एकीकडे सगळं मिळालं म्हणून सांगतात, तरीसुद्धा आरक्षणाला बसायचंच आहे. आणि गावागावामध्ये उन्माद प्रचंड प्रमाणावर वाढलेला आहे. प्रचंड प्रमाणावर OBCचे 1-2-3 घरं असतील तर त्यांना मारहाण होते आहे, त्यांच्यावर बहिष्कार टाकला जातो आहे. आणि दुर्दैवानं माझं मला म्हणावं लागतं की पोलीस जे आहेत ते म्हणावं तेवढं जे आहे या बाबतीमध्ये सक्रिय राहून कारवाई करत नाही. आणि हे जर काही झालं नाही असं आणि वाढत राहिलं तर मला असं वाटतं हे आरक्षण राहील बाजूला आणि नवीनच काहीतरी प्रश्न जे आहेत या राज्यासमोर उभे राहते. त्यासाठी जे आहे सर्व पक्षाचे जे आहेत प्रमुख असतील, राज्याचे प्रमुख असतील, मंत्री असतील, आमदार, सर्व लोकसेवकांनी, लोकप्रतिनिधींनी या बाबतीमध्ये गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. खूप तक्रारी आहेत. मी आज आता माझ्याकडे आहेत सगळं, मी सांगतो तुम्हाला मीटिंगमध्ये मी सांगेन. एका भाजपच्या आमदाराने शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला आहे, तो गंभीर जखमी आहे. नेमकं ज्यांनी कायद्याचं रक्षण करायला पाहिजे अशाच लोकांकडनं हरकत होते. मी काल TV सुद्धा पाहिलं होतं खरं, म्हणजे मला मोठं आश्चर्य वाटलं, कारण पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार झालेला आहे. आणि एवढा संताप कशासाठी होता, कारण काय आहे हे काय अजून काही स्पष्ट झालेलं नाही. तूत तरी असं वाटतं की ज्यांना गोळा लागलेला आहे त्यांचे प्राण वाचावेत अशीच आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया. बाकी मग जे आहे कायदा पाहिन की त्याच्यामध्ये चूक कोण आहे, बरोबर कोण आहे, का असं झालेलं आहे, नक्की काय तिथे घडलं, हल्ला झाला होता का त्याच्यावर, त्याचा प्रतिकार म्हणून त्याने काही केलं आहे का, हे पण पाहावं लागेल. एकदम एकच बाजू त्याच्यावर भाष्य करणं बरोबर ठरणार नाही तर ते आंतरवाली काय सराटेसारखं होईल. तर अगोदर पोलिसांवर हल्ला झाला, 80 लोक जखमी झाले, त्याच्यानंतर मग पोलिसांनी लाठी हल्ला केला. परंतु पहिला भाग हा लोकांच्या समोर जास्त आला नाही, दुसरा भागच पुढे आला. त्यामुळे ते पण पाहावं लागेल की नक्की काय झालं ते. आणि मग तिथले जे कोणी प्रथमदर्शी असतील ते जास्त माहिती देतील सरकारला. सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कोणी? सुप्रिया सुळे. का बरं? हे जे काही गोळीबार वगैरे झाला त्या प्रकरणी आणि केंद्रीय मंत्र्यांशी ते भेटणार आहेत राजीनाम्याची मागणी. त्यांनी काय फडणवीसने काय गोळा मारायला सांगितले लोकांना? फडणवीसचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? दोन लोकांचं जे आहे काय पर्सनल वैयक्तिक काहीतरी भांडण आहे,
असं दिसतं ऐकून. काय राजकीय ते मला कल्पना नाही. तर हिंदुस्थानभर अशा गोष्टी सुरू असतात. वैयक्तिक भांडणावरून कोण काय कोणाला मारतो, कोण होऊ शकतो, कोण तलवार मारतो, कोण शिव्या घालतो. काय आता मलासुद्धा त्या कोणी तो आमदार एक शिव्या घालतो, घाण घाण बोलतो, धमकी देतो आहे. काय हे कापू, ते कापू, जे कापू, अमुक कापू. त्याला फडणवीस काय का, फडणवीस एवढंच करू शकतो की जे काही झालं कायद्याप्रमाणे कारवाई करू शकतो. ते करते. नितेश राणे देखील म्हणाले की नितेश राणे भाजपचे आमदार आमचा बॉस सागर बंगल्यावर आहे, त्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही असं ते म्हणले. बरं, ठीक आहे. बबनराव तायवाडे आणि म्हणजे ओबीसी नेते जे आहेत ते ओबीसी समाजाला मूर्ख म्हणतात असं हरिभाऊ राठोड यांचं म्हणणं आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये. काय सांगायचं, सगळ्यात मूर्ख बनवतोय लोकांना ते आहेत ते हरिभाऊ राठोड. बाकीचे जे आहेत तायवाडे वगैरे जे आहेत ते त्यांची मतं आहेत की बाबा हे बरोबर आहे, हजार बरोबर नाही, हजार नुकसान किती आहे काय. पण याचं काय म्हणणं आहे सोपं की तुमचं जे 17% आहे काय बस त्याच्यामधले 10% मराठा समाजाला द्या, 7% ओबीसीला ठेवा. आता हे सांगायला काय, हा मोठा संविधान तज्ज्ञ हरिभाऊ राठोडच पाहिजे का तुम्हाला. तर या माणसापासून सगळ्या ओबीसींनी सावध असावं.